मित्रांनो, तुमचे प्रिय व्यक्ती, जवळचा मित्र किंवा कोणत्या नातेवाईकांना तुम्ही कधी गमावले असाल तर ते तुमच्या स्वप्नात नक्कीच आले असावे। तर अशी स्वप्ने का येतात याचा कधी विचार केला आहे का? जर तुम्हालाही असा अनुभव झाला असेल तर घाबरण्याची बिलकुल पण गरज नाही। आपल्या हिंदू धर्म ग्रंथांमध्ये प्रत्येक स्वप्नाशी संबंधित एक विशेष अर्थ सांगितले आहे व हिंदू धर्मात स्वप्नांवर आधारित एक संपूर्ण शास्त्र आहे ज्याला स्वप्न शास्त्र म्हणतात, ज्यामध्ये तुम्हाला अशा स्वप्नांशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळतील। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत मृत्यू झालेले लोक स्वप्नांमध्ये येण्याचं काय कारण आहे, म्हणून व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच आमच्या सोबत राहा। मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचे एक अर्थ असते जे आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांची माहिती देते। यामध्येच काही स्वप्न मृत्यू झालेल्या लोकांशी संबंधित असतात जे आपल्याला काही संकेत देतात ज्याबद्दल आपल्या सर्वांसाठी माहिती असणे आवश्यक आहे। स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीची मृत्यू कोणत्या आजाराने झाली असेल आणि तो व्यक्ती तुमच्या स्वप्नात पूर्णपणे निरोगी दिसत असेल तर तो मृत झालेला व्यक्ती तुम्हाला संदेश देत आहे की त्यांचा जन्म एका चांगल्या ठिकाणी झाला आहे आणि आता तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करणे थांबवा, स्वतःला त्रास देऊ नका आणि तुमचं पुढचं जीवन जगा। अशा स्वप्नांना स्वप्नशास्त्रात आश्वासन स्वप्न असे नाव दिले आहे। असे स्वप्न आल्यानंतर तुम्हाला आनंद झाला पाहिजे। आता तुमच्या प्रिय व्यक्तींचा जन्म दुसऱ्या ठिकाणी झाला आहे, त्यांच्या मृत्यूचे कारण काहीही असो आता तुम्हाला त्यांची काळजी करण्याची गरज नाही। दुसरीकडे एखाद्या निरोगी व्यक्तीची अकाल मृत्यू झाली असेल आणि तो तुमच्या स्वप्नात आजारी दिसत असेल तर स्वप्नशास्त्रानुसार हे संकेत सूचित करतात मृत व्यक्तींना त्यांच्या काही इच्छा तुम्हाला सांगायच्या आहेत ज्या तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मृत व्यक्तींची अकाल मृत्यू होण्यापूर्वी त्या व्यक्तीची काही तीव्र इच्छा अपूर्ण राहिली असेल तेव्हा सुद्धा अशी स्वप्न पडतात आणि तुम्हाला त्यांची अधुरी इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न अवश्य करायला पाहिजे। असे केल्याने मृत व्यक्तींच्या आत्म्याला शांती मिळते, सोबतच याचा तुमच्या घरातील सुख समृद्धीवरही चांगला परिणाम होईल आणि तुमच्या घरात येणारा आनंद कित्येक पटीने वाढेल। परंतु जर तुम्ही मृत व्यक्तींच्या इच्छा जाणून घेऊनही त्या पूर्ण केल्या नाहीत तर तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकते। मित्रांनो, जर तुम्हाला स्वप्नात एखादा जिवंत माणूस मृतावस्थेत आढळला असेल आणि तुम्ही अचानक झोपेतून जागे झालात तर तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण स्वप्नशास्त्रानुसार जर तुमच्या स्वप्नात कोणी जिवंत व्यक्ती मृत दिसला तर प्रत्यक्षात त्याचा अर्थ पूर्णपणे उलटा आहे, अर्थात त्या व्यक्तीचे वय आता अधिक वाढले आहे हे सत्य आहे। या प्रकारची स्वप्न दीर्घ आयुष्याचे लक्षण आहेत। मित्रांनो, अनेक वेळा तुम्ही अनुभवले असेल तुमची मृत व्यक्ती स्वप्नात येते पण काहीच बोलत नाही आणि जर आपल्याला त्यांचे हे संकेत समजत नसतील तर आम्ही तुम्हाला सांगतो की स्वप्न शास्त्रानुसार अशी स्वप्ने आपल्याला याचे संकेत देतात की मृत नातेवाईकांना आपल्या जीवनात चालू असलेल्या कार्यांबद्दल चेतावणी द्यायची आहे। याचे कारण हे देखील असू शकते की एकतर आपण काहीतरी चुकीचे करणार आहोत किंवा आपण काहीतरी चुकीचं करण्याच्या मार्गावर आहोत। स्वप्नशास्त्रात एक अशी परिस्थिती देखील दर्शवली आहे, जर मृत व्यक्ती स्वप्नात येतात आणि मौन होऊन आशीर्वाद देऊन जातात तर हे सूचित करते की तुम्ही जे काही काम करत आहात किंवा करण्याची योजना करत आहात तर त्यात तुम्हाला 100% यश मिळणार आहे। आणि दुसरीकडे जर तुम्हाला स्वप्नात तुमचे मृत व्यक्ती दुःखी दिसत असतील तर याचा अर्थ ते तुमच्या कार्यांवर खुश नाही, त्यामुळे तुम्ही कसलाच विचार न करता ते काम करण्यापासून थांबा। यामुळे तुम्ही संकटांपासून वाचू शकता, कारण आपल्या पूर्वजांकडे स्वप्न हा एकमेव मार्ग आहे ज्याच्या सहाय्याने ते आपल्याला सावध करू शकतात। पण बऱ्याचदा आपण हे संकेत न समजल्यामुळे अनेक चुका करतो। कधी कधी आपल्याला अशी स्वप्ने देखील दिसतात ज्यामध्ये मृत नातेवाईक काही गोष्टींची मागणी करतात पण तोंडाने काहीच बोलत नाहीत, जसे की आपल्याला स्वप्नात ते निर्वस्त्र दिसत असतील किंवा त्यांच्या पायात शूज दिसत नाहीत किंवा त्यांना भूक लागली आहे। जर तुम्हाला असे काही दिसत असेल तर स्वप्नशास्त्रानुसार सूचित होते की ज्या गोष्टी दिसत नाहीत तो त्यांची मागणी करत आहे। जर तुम्हाला असे काही संकेत मिळाले तर एकतर तुम्ही त्या मृत नातेवाईकांनी मागितलेल्या वस्तू त्यांच्या नावाने ब्राह्मणांना दान करा किंवा मंदिरात जाऊन दान करा, पण दान देत असताना मनात त्या व्यक्तीचे ध्यान करायला विसरू नका आणि असा विचार करा की सर्व गोष्टी मृत व्यक्तींना प्राप्त होत आहेत। असे केल्याने त्यांचे पित्र प्रसन्न होतात आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात। स्वप्नशास्त्रानुसार जर एखादी मृत व्यक्ती तुम्हाला स्वप्नात दूर कुठेतरी किंवा आकाशात दिसत असेल तर तो व्यक्ती त्याला मोक्ष प्राप्त झाल्याचे सूचित करत आहे।
जर तुम्हाला घरामध्ये किंवा जवळपास कुठेतरी मृत व्यक्ती स्वप्नात दिसत असेल तर स्वप्नशास्त्रानुसार हे दर्शवते की मृत व्यक्ती अजूनही त्यांच्या कुटुंबाशी असलेली ओढ सोडले नाही आणि आजही तुम्हाला त्यांच्या छत्रछायेत ठेवायचे आहे। असा आभास कधी झाल्यास गायीला दररोज 2 रोट्या खाऊ घालाव्यात आणि अमावस्येला आपल्या पूर्वजांच्या नावाने जेवण अर्पण करायला विसरू नका। शक्य असल्यास अमावस्येलाच ब्राह्मणांना भोजन द्यावे, हे पाहून तुमच्या पितरांचा आत्मा प्रसन्न होईल। तुम्हाला हे माहितच असेल हिंदू धर्मात 33 कोटी देवी देवता आहेत, परंतु पितृदेव हेच आपल्या घरचे देव आहेत जे मृत्यूनंतरही कुटुंबाच्या वाढीसाठी आणि प्रगतीसाठी आशीर्वाद देतात। याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात शव यात्रा दिसली तर स्वप्नशास्त्रानुसार हे अजिबात अशुभ संकेत नाहीत, उलट त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत। यासोबतच जर मृत व्यक्ती स्वप्नात रागात दिसत असेल तर याचा अर्थ होतो त्यांना तुमच्याकडून काहीतरी हवे आहे। स्वप्नशास्त्रानुसार त्यांची काहीतरी इच्छा असावी जी मरण्यापूर्वी अपूर्ण राहिली होती आणि आता त्यांची इच्छा तुमच्याद्वारे पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे। बहुतेकदा मृत व्यक्ती स्वप्नात दिसतात कारण त्यांचा आत्मा जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकत नाही। मी तुम्हाला हेही सांगतो, जर स्वप्नात मृत व्यक्ती तुम्हाला आनंदी दिसत असतील तर याचा अर्थ होतो तुमचा येणारा काळ आनंददायी असेल। जर मृत व्यक्ती रडताना दिसली तर हे स्वप्न देखील शुभ लक्षण मानले जाते। मित्रांनो, मृत व्यक्ती स्वप्नात येणे ही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही आहे। जास्त करून प्रकरणांमध्ये हे लक्षण आहे की मरण पावलेली व्यक्ती तुमची आठवण करत आहे किंवा त्यांची आठवण तुमच्या मनात जिवंत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या फेसबुक आणि व्हॉट्सअप वर नक्की शेअर करा आणि या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा।